आपण हे दृश्य बघत आहात. हे दृश्य आहे अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा ते अंतोरा या गावांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील नदीच्या पुलाचे. या ठिकाणी नदीवरील पूल खचलेल्या अवस्थेत दिसत आहे, त्यामुळे 40 ते 45 विद्यार्थ्यांसोबतच हजारो नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. यंदाच्या पावसामुळे आम्ही ज्या रस्त्याहून जातो तो पुलाचं उद्वस्तीकरण झालेले आहे आणि त्यामुळे आम्हाला मोठी प्रश्नाची बाब उत्पन्न झालेली आहे. माझी शासनाकडे एकच मागणी आहे की शासनाने आम्हाला नवीन रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच नवीन पूल उपलब्ध करून द्यावा, नाहीतर आमचा जाण्यायेण्याचा मार्ग उपलब्ध करून द्यावा. ब्राह्मणवाडा भगत ब्राह्मणवाडा प्लॉट या ठिकाणाहून जवळपास 50 ते 60 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि आमच्या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये जाण्यायेणं करतात. या ठिकाणी या अंतोऱ्यामध्ये येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विशेषतः म्हणजे पावसाळ्यामध्ये तो म्हणजे दोन गावांमध्ये असलेला पूल. आणि तो पूल नेमका यावर्षी 22 तारखेला झालेल्या ज्या अतिवृष्टीमध्ये जवळपास पूर्णतः वाहूनच गेलेला आहे. आणि आमची एवढीच समस्या आहे की विद्यार्थी हा शाळेमध्ये आला पाहिजे, तो जर आला नाही त्याचं शैक्षणिक नुकसान होईल. या दोन गावांच्यामध्ये असलेला नदीवरील पूल पहिल्याच पावसाच्या पुरामध्ये वाहून गेल्यामुळे हे 1 किलोमीटरचे अंतर विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी सावंगा मार्गे 5 किलोमीटरचा फेरा घ्यावा लागतो. हे अंतर पायी येण्याच्या दृष्टीने जास्त असल्यामुळे मला माझ्या शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने मुलांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ॲटोची सोय करावी लागली. तेव्हा उपरोक्त अडचण लक्षात घेऊन शासनाने त्वरित पुलाची व्यवस्था करून द्यावी ही अपेक्षा बाळगतो. माझ्यासारखे 17 विद्यार्थी आम्ही या पुलाहून येणे जाणे करतो. आम्हाला एक पर्यायी रस्ता करून मिळावा यासाठी आम्हाला शासनाकडे मागणी करत आहो. माझा हा व्हिडिओ बघणाऱ्यांना माझी विनंती आहे की ब्राह्मणवाडा ते अंतोरा रस्त्यावरील जे पूल खचलेला आहे त्या पुलाचे बांधकाम होण्यासाठी किंवा दुरुस्ती होण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेचे कार्यपालन अधिकारी श्री सुनील पाटील साहेब यांना फोन करून कळवावे. त्यासाठी फोन नंबर आहे 0721-2662-96. मी वामन पाटील माझ्या समुदायासह महाराष्ट्र अमरावतीवरून ब्राह्मणवाडा गावावरून इंडिया अनहर्डसाठी.